श्री सेवाभाव संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीच्या माध्यमातून मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्यानिमित्ताने संस्थेच्या सभासदांना शिधा आणि भेटवस्तू वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, बी डी दाभाडे, प्रज्ञा महांडुळे, साई संस्थान संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, विठ्ठलराव बर्गे आदींसह संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक बंधू सभासद मोठ्या संख्येनं हजर होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभासदांना शिधा आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर संस्थेचे नवीन उपक्रम हाती घेत आपल्या कार्याची मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात केली असून संस्थेच्या माध्यमातून सहभक्तांची सेवा करण्याचा मानस असल्याचं याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितलं. तसेच पार्किंग आणि ऑनलाईन व्यवहार अशा विविध कामांची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. आणि अख्ख्या देशामध्ये नूतन वर्ष हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी साजरं केलं जातं आणि प्रत्येक घरावर एक गुढी उभारली जाते. त्याप्रमाणे आपल्याही या संस्थेच्या सभासदांना एक नवीन उपक्रम म्हणून याच वर्षापासून गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याचं ठरलं आणि त्याला सर्व संचालक मंडळाने मान्यता दिली. आज साहेब तुमच्या हस्ते होत आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे. आपली नगर जिल्ह्याची भाषा थोडी रप येते पण आम्ही प्रयत्न करणार आहोत, आमचे कामगार प्रयत्न करणार आहेत की तो सभासद नाराज झाला नाही पाहिजे, तो साईभक्त नाराज नाही झाला पाहिजे. ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे आहे. आता नव्यानच उन्हाळा सुरू होत आहे. आम्ही प्रशासनाकडे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तुम्ही मध्यंतरी प्रशिक्षणासाठी असताना साहेबांची आमची दोनदा चर्चा झाली का या साईभक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. साहेबांनी आदेश केला, आम्ही तयारी करून ठेवली. तर याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्त भाविकांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी सर्व कर्मचारी अधिकारी सेवा देत असतात. तर यामध्ये 5,500 कर्मचारी योगदान देत असतात. साई एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम हाती घेत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा. साई संस्था तुमच्या पाठीशी राहील असं त्यांनी सांगितलं. देशातला आहे आणि इंटरनॅशनल आहे. बरेचसे 4-5 दिवसात मी ज्यांना ज्यांना भेटलो, एक जण बँकॉक मधून आलेला आहे, दुबई मधून आलेला आहे, ऑस्ट्रेलिया मधून आलेला आहे, हे साऊथचे तर आपले आहेतच सर्व. तर जागतिक स्तरावरून सर्व लोक या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर माफक अपेक्षा एवढीच असते की माझं दर्शन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. आणि हे दर्शन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काय काय करायला पाहिजे, प्रत्येकाने आपापला खरेचा वाटा जो आहे तो त्या ठिकाणी उचलला तर निश्चितपणे आपण चांगली सेवा जी आहे त्या ठिकाणी त्याला देऊ शकतो. म्हणजे आल्यानंतर त्याची निवासस्थानमध्ये राहण्याची व्यवस्था, त्याचा फॉर्म व्यवस्थित भरून देते, कोणालाही जे. याप्रसंगी व्हाईस चेअरमन पोपट कोते यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येनं हजर होते. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.